जतमध्ये आमदार पुत्र मनोज जगतापांसह 9 जणांविरुद्ध मारहाण व ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील कोंतेन बोबलाद या गावातील ग्रामपंचायत निवडणूक वादातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ नको म्हणून गावातील आमदार समर्थकांनी 5 मागासवर्गीयांना मारहाण करून बदनामी केली असून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बुधवारी जत बंद करणार असल्याची माहिती जत परिषदेचे बांधकाम सभापती व बसपाचे नेते भूपेंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. कांबळे म्हणाले की निवडणुकीत काँग्रेस व बसपाची युती आहे, यासाठी सरपंच पदासाठी श्रीशैल बसप्पा कांबळे हे उमेदवारी दाखल करणार असल्याने आमदार समर्थक मनोज विलासराव जगताप, रमेश एकनाथ जगताप, तुकाराम प्रकाश जगताप, नवनाथ उत्तम जगताप, शिवाजी यशवंत जगताप, धैर्यशील चंद्रहार जगताप, अमर चंद्रहास जगताप, गोपाळ बाळकृष्ण जगताप, कुलदीप जनार्दन जगताप या सर्वांनी बोदलात गावी महारवाड्यात येऊन जातीवाचक शिवीगाळ करून घरात घुसून 5 मागासवर्गीय पुरुष व महिलांना घराबाहेर काढून मारहाण केली असल्याची तक्रार दिली आहे. किंवा आमदार यांचे समर्थक असतील त्यांनी ज्या पद्धतीनं काल त्यांच्या घरावरती भ्याड हल्ला केलेला आहे, या हल्ल्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरामधल्या महिलांना त्यांच्या मुलांना बाहेर ओढून चाबकानं पट्टे मारायचे, ज्या पद्धतीनं त्यांनी हा विषय केलेला आहे किंवा मारहाण केलेली आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी मारहाण केलेली आहे बघता एकीकडे भाजपा सांगतंय की आम्ही दलितांबरोबर आहोत, आम्ही संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही लोकशाही पद्धतीने इलेक्शन घेतोय, पण त्याच सरकारच्या आमदारांनी त्यांच्याच गावामध्ये कोणत्या बोबलात या गावाच्या ठिकाणी आमच्या SC कॅटेगरीमधले जे आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ॲट्रॅसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावेत असे आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करतो. तसेच ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्या तो हल्ला बघता आम्ही जर त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर त्याचा निषेध म्हणून आम्ही जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करू इच्छितो. एकीकडे आपल्या स्वतःच्या गावामध्ये दंगल पसरवायची आणि एकीकडे आम्ही पुरोगामी चळवळीचा आहे, आम्ही दलितांबरोबर आहे अशा पद्धतीनं भाजपा आमदार असतील किंवा भाजपाचे काही समर्थक असतील ज्या पद्धतीनं त्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये दंगल पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस स्टेशन किंवा DYSP साहेब असतील निसंकोचपणे निपक्षपणे त्यांची चौकशी करून जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक